पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे देशभरात शाही पदार्थ बनवायचे असतील तर पनीरचा वापर हा होतोच भाजीपासून ते गार्निशिंग पर्यंत सगळीकडेच पनीरचा वापर होतोच होतो सणांच्या काळात बाजारात मिठाई असो वा पनीर यामध्ये नेहमी भेसळ होते हे आपल्याला माहितच आहे बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळ युक्त असतं अशावेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या, या टिप्स चला तर जाणून घेऊयात कसं ओळखाल तुमच्या घरात आलेलं पनीर असली आहे की बनावटी नमस्कार मी जोली आणि आपण पाहताय कोकण सात सा बेटर लिव्हिंग सर्वप्रथम पनीर पाण्यात उकळून घ्या थंड होऊ द्या त्यानंतर तूर डाळीची पावडर किंवा सोया जर पनीरचा रंग लाल होऊ लागला तर समजून जा की ते पनीर युरिया किंवा डिटर्जंट पासून बनवलेला आहे तुम्ही बाजारातून पनीर असली आहे की नकली हे ओळखायचं असेल तर आयोडीन वापरू शकता यातही पनीरला पाण्यात उकळून घ्या त्यावर आयोडीन टिक्शर टाका पनीरचा रंग निळा ला होऊ लागला तर लगेचच समजून जा की पनीर नकली बनावटी आहे बाजारातून आणलेलं पनीर हातानं कुस पहा बनावटी पनीर स्कीम मिल्क पासून बनवलेलं असतं त्यामुळे त्या हाताने कुसकरल्यास लगेच तुटलं जातं पण पन असले पनीर लवकर चुरा होत नाही अशा प्रकारच्या खराब पनीर खाल्ल्यामुळे आपल्या पचन आप संस्थेवर त्याचा परिणाम होतो पोट दुखू लागत या ना त्या कारणानं भेसळ करणारे पदार्थ असतातच पण आपण स्मार्ट बनवून जर ती भेसळ ओळखू शकलो तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्यापासून वाचू शकतो आता इथंच थांबतोय पाहत रहा कोकण सात लाईव्ह मीटर लिविंग